वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्वकार्यशु सर्वदा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। ज्यांच्या कुशीनवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती झेलल्या पेलले ते राजा शंभू छत्रपती। जगद्गुरु जगदवंदनीय संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या देशासाठी या भारतभूमीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्राणाची आहुती दिली अशा सर्व महापुरुषांना या मावळच्या मातीतून त्रिवार वंदन। विशलभो तरस किरंबो तरस यांच्या स्मरणार्थ, रोहिदा शेठ तरस यांच्या मार्गदर्शनाखाली अचानक बॉईज आयोजित देहरूर प्रीमियर लीग 2022 पर्व पाचवे अर्थात DPL, आणि या देहरूर प्रीमियर लीगचा असणार आजचा सातवा दिवस, आणि या सातव्या दिवसामध्ये तुमचं सर्वांचं अचानक बॉईज त्याचबरोबर या स्पर्धेत असणारे पंच स्वतः या स्पर्धेत असणारे सर्वे सर्वा उमेशजी नायडू अशरफ क्रिकेट लॅब फाउंडेशनची असणारी ऑफिशियल टीम अमीजी भुजबळ सचिन राठोड स्वतः सुमित सोनुने तुमचं सर्वांचं देहरूर प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या पहिल्या सामन्याकडे। पुण्याचा पाहायचं आहे डान्सिंग डाऊन द विकेट, इथे अमित लोटचा हल्ला मैदानाच्या मध्ये सुरू झालाय, चेंडू मात्र सरळ जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर, येतोय खणखणी चौकार, चौकार मैदानामध्ये येत आहेत। या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर इथे पाहिली गेली तर 9 धावा धावलकावरती आहेत। अमित लोट नॉन स्ट्राइक वरती पाहिजे मैदानाच्या मध्ये, राहुल कल्याणी ही आघाडीचे दोन्ही फलंदाज, षटक्रमांक पहिलं सुनील गोलंदाज तयार। पुण्याचा पाहिजे पुढे सारचा चेंडू खेळून काढला जातोय, इथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल, लागोपाठचा इथे तिसरा चौकार आहे। मी म्हणेल की ज्या पद्धतीने आपण पाहतोय अमित लोटला थोडस जीवदान मिळालं आणि त्यानंतर मात्र अमित लोट काय करू शकतो मैदानाच्या आतमध्ये हे अमित लोटने इथे मैदान दाखवून दिलेले। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुनील पाहिजे तयार असेल, चालू असणारा सामना। ओ फिर से एक बार अमित लोटचा वार आलाय षटकार 6 धावेंसाठी। जबरदस्त मॅच जबरदस्त सामना सकाळच्या सत्रामध्ये या गुलाबी थंडीमध्ये आपण पाहिले गेले तर अमित लोट मात्र आग ओकणारी फलंदाजी करतोय। एक षटकाचा खेळ संपला, एका षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावलकावरती। एक षटकाचा खेळ संपला, 19 धावा ज्या आपण पाहतोय धावलकावरती धावा इथे नोंदवले गेले। आपण पाहिले गेलं तर राहुल अण्णा अडसूळ स्पोर्ट फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय रावेत क्रिकेट क्लब, रावेत या दोन संघांमध्ये आपण पाहतोय असणारी मॅच। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार, आपण पाहतोय मैदानामध्ये एक षटकाचा खेळ संपलाय, दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये। मयूर देशमुख जो आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये ते दाखवत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। स्ट्राइक ऑन राहुल कल्याणी, यावेळी पाहायचं आहे फुल टॉस नव्हता, चेंडूला मात्र इथे फक्त दिशा दिली आणि इथे पाहिजे मैदानाच्या मध्ये चौकार आहे। चौकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला। संघाची धावसंख्या या 4 धावींच्या मदतीने गोलंदाज तयार, यावेळी पुण्याचा पायचा मैदानाच्या आतमध्ये, इथे पुन्हा एकदा पहा डीप कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र इथे जातोय, पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार।
स्कोर कार्ड पण पाहतोय धापलकावरती 27 धावा ज्या धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त मैदानामध्ये आपण पाहतोय सुरुवात होताना जी पाहायला मिळते. गोलंदाज तयार, हा चेंडू पूर्णतः पायचे मैदानाच्या चेंडू मात्र निसटला जातोय आणि रावेत क्रिकेट क्लब संघ पाहतोय मैदानामध्ये खूप इथे चुका करताना पाहायला मिळते सकाळ जत्रामध्ये. पुन्हा एकदा इथे मैदानाच्या नोंदे चौकार येतो. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर म्हणजे पाहिले गेलं तर धापलकावरती धावा ज्या आहेत त्या आता 31 धावा 31 रन लॉस ऑफ 0 विकेट. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार आहे पुण्याचा पाहायचंय. यावेळी पहा मैदानामध्ये हलक्या चेंडू करण्याचा प्रयत्न मैदानात जो पाहायला मिळाला. ओहो इथे पाहिजे सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव मैदानामध्ये घेतली जाते. दोन धाव इथे मैदानामध्ये मिळणार आहेत. संघाची वाढती धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेलं तर धापलकावरती धावा आहेत त्या आता 33 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरं षटक. ओहो यावेळी पाहिजे सुरेख चेंडू मैदानात म्हणावा लागेल. खोलवट टप्प्याचा चेंडू होता यावेळी मात्र धावेसाठी नाकारचा मैदानात पाहतोय. गोलंदाज तयार आहे. ओ आणि यावेळी पाहिजे फुल टॉस, मिड विकेटला चेंडू खेळलाय. नो बॉल आणि हा आलाय चौकार चार धावेंसाठी. जबरदस्त आक्रमण, जबरदस्त हल्ला, जबरदस्त आपण पाहतोय विस्फोटकता आणि घातकता मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे मैदानाच्या मध्ये पाहायचंय गोलंदाजावरती मात्र हे दोन्ही खेळाडू इथे तुटून पडलेले आहेत. आताच्या 5 धावा इथे मिळतील. 38 धावा धापलकावरती रावेत क्रिकेट क्लब. दुसऱ्या बाजूला पाहतोय राहुल लन्ना अडसूळ स्पोर्ट फाउंडेशन. ओ रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळाला परंतु हा चेंडू इथे आपण पाहतोय स्वतःवरती नाराज असेल तो राहुल कल्याणी. इथे पाहिजे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक संपलं जाते मैदानाच्या आतमध्ये. दुसरं दोन षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. दोन षटकांच्या संपत्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 38 धावा 38 रन 38 धावा धापलकावरती आहेत. सहा षटकांचा सामना आज आपण पाहिलं सकाळचा आजचा 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवसामध्ये कुठंतरी आपण पाहिले तर आज लवकर सामने सुरू होणार आहेत कारण एक सामना आपल्याला आज जास्त खेळवायचा आहे. त्यासाठी असणारे प्रयत्न यावेळी पाहिजे मैदानामध्ये दोन खेळाडूमध्ये असणारी धडक परंतु इथे मैदानात आपण पाहतोय विकेट येते मैदानाच्या मध्ये. अमित लोट नावाचा वादळ मैदानामध्ये आपण पाहतोय ते शांत होणार आहे. खेळाडूला काही दुखापत झाली आहे का? खेळाडू चेंज करा आणि फर्स्ट एड बोर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये झालेली धडक आपण मैदानात पाहतोय. थोडस जर आपण इथे पाहिलं गेलं तर थोडीशी इंजुरी ज्याने मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाला होताना आपण पाहतोय.
यावेळपासून ऑप्शनच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू मैदानात आपण जर पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे संघाची धावसंख्या पुण्यात जर आपण पाहिले गेलं तर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील बराचसा प्रेक्षकराज आमच्यासोबत मात्र जोडला गेलेला आहे. तेही प्रेक्षकराजाचं मी देवरुख प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. यावेळी पाहिजे खोलवा टप्प्याचा चेंडू होता, उडवला कावखोरच्या रिजन मध्ये चेंडू आवेत. ओहो हो 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 हो, इथे जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला अख्खी, परंतु त्याच्या हातामध्ये मात्र चेंडू इथे विसावू शकला नाही. एक चांगला प्रयत्न त्याच्याकडून मैदानात आपल्याला इथे पाहायला मिळाला, परंतु पहा मैदानाच्या मध्ये त्या प्रयत्नांमध्ये यश इथे येऊ शकलं नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा ज्या आहेत स्कोर कार्ड वरती 41 धावा. षटक क्रमांक पाहिजे मैदानामध्ये, तिसरं षटक इथे सुरू आहे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा पाहिजे मोठा फटका आलाय लॉंग ऑन मध्ये, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, क्षेत्ररक्षक बन गया दर्शक, दर्शक बने दिवाने, षटकार. मैदानात पाहायचं इथे आपण पाहतोय षटकार मैदानाच्या मध्ये इथं जो पाहायला मिळाला या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार, हा चेंडू पाहायचे मैदानाच्या मध्ये, इथे बॅकफुटला जाऊन चेंडू घेऊन करण्याचा प्रयत्न जो मैदानात पाहायला मिळाला, परंतु इथे आपण मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर संघाची धावसंख्या इथे आपण पाहतोय 47 धावा. पुण्यात पाहिजे यावेळी मैदानाच्या मध्ये, ओहो हो, आणि इथे झेल होतोय फलंदाज. आपण पाहतोय मैदानामध्ये बाधे, इथे मैदानामध्ये फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच कडे पुन्हा पाहिजे मैदानाची घेऊन जाणारे गोलंदाजी मारकोरती गोलंदाज तयार असेल. प्रमोद इथे पण पाहतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मारकोरती जो तयार आहे. स्ट्राइक ऑन बंटी फुल पगार, यावेळी पाहिजे मैदानामध्ये पॉइंट मध्ये चिडकू काढला जाईल. ओ इथे पहा कॉम्बिनेशन थोडस बिघडलं आणि पहा इथे मैदानामध्ये विकेट त्याला पाहायला मिळाली. बंटी फुल पगार मैदानाच्या मध्ये बाद. तर नक्कीच आपण पाहतो मैदानांनी मॅच कडे तुम्हाला पुन्हा इथे घेऊन जातोय. आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये पहा इथे षटक क्रमांक जर आपण इथे पाहिलं गेलं तर इथे तीन षटकांचा इथे खेळ संपलेला आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण इथे पाहिलं गेलं तर मयूर स्कोर कार्डवरती 47 धावा धावलकावरती धावाच्या इथे नोंदलेल्या द्रावित क्रिकेट क्लब
रावेत विरुद्ध आपण पाहतोय राहुल लन्नाड सुळ स्पोर्ट फाउंडेशन या दोन तगड्या संघांमध्ये मात्र असणारा सामना। यावेळी कोलवा टप्प्याचा चेंडू शॉर्ट मिड विकेटला चेंडू खेळून काढला जाईल। चित्ररक्षक इथे तैनात आहे, एक सिंगल पंप आता मैदानात मिळेल। एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या इथे पुढे पोहोचणार आहे। धावफलकावरती धावा आहेत त्या 48 धावा। जर आपण पाहिले गेलं तर निश्चितपणे जो संघ इथे जिंकणार आहे तो संघ सुपर सिक्स मध्ये दाखल होणार आहे। हा चेंडू पायसे मैदानाच्या मध्ये पुढे एकदा इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पॅटवरती मात्र चेंडू इथे येऊ शकला नाही। या चेंडू पुन्हा डॉट येताना पाहायला मिळाला। नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर वैभव जो स्ट्राईक वरती तयार आहे। वैभव पुन्हा पायसे मैदानामध्ये स्ट्राईक होऊन तयार। बॅटची इकडा चेंडू हवेत होता परंतु पायचा इथे। मी म्हणेल की राहुल कल्याणी मात्र बराच वेळ नॉन स्ट्राईक वरती उभा आहे। राहुलला इथे स्ट्राईक देणे गरजेचं असेल। पुण्याचा पायचा गोलंदाज तयार, स्ट्राईक ऑन वैभव। ओहो यावेळी पायचा आहे जबरदस्त वेग, भन्नाट वेग मैदानात पाहायला मिळाला। संघाची धावसंख्या इथे पाहिजे मैदानाच्या स्थिर असेल। स्कोर कार्ड वरती 48 धावा। धावलकावरती आपण पाहतोय धावाच्या इथे नोंदवले गेलेले आहेत। पंच आपण पाहतोय अदनी आमचे सलमान शेख सर देखील मात्र मैदानाचा ताबा घेत आहेत। गेले पण पाहिले गेले तर 6 दिवस एक चांगल्या प्रकारचं काम निश्चितप्रमाणे त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। यावेळी पाहिजे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, मिस्ड आहे फटका आणि इथे पहा विकेट फलंदाज बाद। इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विकेट त्याला पाहायला मिळाली आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल होईल तो अलीजान पठाण। अठ्ठेचाळीस धावाच्या आपण पाहतोय धावलकावरती धावा इथे नोंदवले गेले। या षटकामध्ये आपण पाहतोय धावेला पुरेपूर इथे ब्रेक लागलाय। पहिल्या चेंडूवरती सिंगल आली परंतु तदनंतरचे तीन चेंडू डॉट आणि त्यानंतर आलेली विकेट। मयूर पुण्याचा पायसा इथे मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती तयार आहे। स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय अलीजान पठाण। हलक्या वेळी पायसा मैदानाच्या हलक्या चेंडू देखून काढला जाईल। कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला, एक सिंगल आपण पाहतोय मैदानात येते दुसरा धावेचा प्रयत्न आणि यावेळी पायसा मैदानाच्या मध्ये काय होणार आहे काय होणार आहे तर इथे मैदानात पाहिजे राहुल कल्याणीला मात्र इथे परतावं लागते। चार षटकांचा इथे खेळ आपण पाहतोय मैदानात संपलेला आहे आणि या चार षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा इथे पाहिले गेले तर इथे पाहिजे मैदानामध्ये विकेट त्यांना पाहायला मिळाली। नवीन फलंदाज आता मैदानात दाखल होणार आहे तो आता अक्षय। त्याचबरोबर या सकाळच्या सत्रामध्ये पाहिले गेले तर या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका सोशल मीडियाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक संजयभाऊ शेडगे आणि त्यांचा मित्रपरिवार खऱ्या अर्थानं हे देखील आपल्यासोबत मात्र आज जोडले जात आहेत। त्यांचं देखील मी या देहरोड प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो।
संजय भाऊंच्या माध्यमातून देखील खऱ्या अर्थाने मोठमोठ्या खूप मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेचं सातत्याने आयोजन झालेलं आहे. त्यामध्ये आमदार चषक असेल किंवा राष्ट्रवादी चषकासाठी देखील त्यांचा नेहमीच सहकार्य असतं. असे आदरणीय संजय भाऊ शेडगे त्यांचं पुनश्च एकदा डीपीएल कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. गोलंदाज तयार, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मिड विकेटला चेंडू खेळवला जाईल. चित्ररक्षक तैनात असेल, एक सिंगल येते येते दुसरा धावेचा प्रयत्न व पाथ मैदान होणार नाही आणि सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न होता. दुसरी धाव देखील मैदानात पाहिजे घेतली जाते. दोन धावे इथे येत आहेत. या दोन धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे पोहोचणाऱ्या धावलकावरती धाव आहेत. ते आता टाळ्यांच्या गाजून सावत्रिया इथे राहुल नाडसूळ स्पॉन रोटेशन संघाचं अर्धशतक ते पूर्ण होतंय. 51 धावा धावलकावर आहेत. अलीजान पठाण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहिजे. प्रमोद पुन्हा पाहिजे दमबिरी आणि स्पेशल अली स्ट्राइक ऑन. ओ यावेळी पहा शफल होऊन चेंडू मात्र खेळून काढण्याचा इथे प्रयत्न पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने अलीची खूप मोठी ताकद सातत्याने टेनिस क्रिकेट मध्ये राहिली आहे, मावळ तालुक्यामध्ये राहिली आहे. परंतु त्या अलीची दहशत आज पुन्हा एकदा ती दाखवावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुण्यात आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. प्रमोद राउंड द विकेट मारा करेल. लोअर फुल टॉस चेंडू होता यावेळी पाहिजे. खोलवर टप्प्याचा चेंडू सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न होईल आणि सिंगल देखील इथे घेतली जाते. एकेरी दुहेरी धावा देखील इथे घेण्याचा प्रयत्न मैदानात आपल्या पाहायला मिळेल. या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावलकावरती धावाच्या इथे नोंदवल्या गेल्या त्या 52 धावा. संघाची धावसंख्या आपण पाहतोय निचन मैदानाच्या मध्ये. गोलंदाजी मारकुरती गोलंदाज तयार. पुण्याचा पायचे मैदान यावेळी पाहून हलक्या दंडचेंडू देखील करण्याचा प्रयत्न मैदानात होतोय. क्षेत्रशिदे खूप दूरवरती असेल. पाहता पाहता चेंडू अगदी सीमारच्या जवळ अडवला जाईल. दोन धाबा दोन पाहता मैदानात घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धाबेचे ते प्रयत्न होईल का? परंतु पायचे मैदानाच्या मध्ये प्रयत्न होणार नाही. अक्षयचं काम खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिलं तर इथे 54 धाबा ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्क करते गोलंदाज तयार. पुण्याचा पायचा मैदान राज्यात मध्ये. प्रमोद राऊंड विकेट मारा करेल. स्ट्राइक वर असेल तो अक्षय. यावेळी पायचा बिग हिट, बिग हिट. ही आहे अक्षयची पॉवर, ही आहे अक्षयची ताकद. चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय षटकार 6 धावेसाठी. षटकार आला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. धापलकावरती 60 धावा. 60 धावा धावलकावरती. आणि आता जर आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे शेवटचे 6 चेंडू आता मैदानात शिल्लक असणार आहेत आणि पाहिजे शेवटच्या 6 चेंडूंमध्ये किती धावा इथे बनवले जाणार आहेत. खूप दिवसानंतर खऱ्या अर्थाने ज्यांचं दर्शन होत आहे. तुम्ही अनेक मॅन पाहिले असतील परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर सिल्वर मॅन म्हणून आम्ही डिशवण या देहरोड परिसर ज्यांची ओळख आहे आमच्या अमितदा वाल्मिकी ते देखील मात्र तुम्हाला या संघामध्ये खेळताना आज पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील मात्र पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धापल कावून पाहिजे मैदानाच्या मध्ये. आता इथे 60 धाबा आहेत. शेवटचं षटक आपण पाहतो मैदानात असेल. शेवटचे 6 चेंडू मैदानात असणार आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो तयार आहे. जर आपण इथे पाहिले गेलं तर आता श्रीकांत जो इथे मैदानात पाहिजे गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न मैदानात होतोय. क्षेत्ररक्षक व्हायचा खूप दूरवरती असेल. एक सिंगल इथे आली, दुसरा धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता चेंडू जाईल इथे सीमारेषेच्या बाहेर. तो 4 धावेसाठी चौकार. मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर चौकार इथे पाहायला मिळाला. अलीजान पठाण मैदानात पाहायचं आहे.
स्ट्राइक वरती पाते मैत्र अली अली बैटन आ चौकार 64 धावा धापलका वरती धावा इतने नोंदले जाता है। गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज श्रीकान्त उर्फ पप्पू इतने गोलंदाज तैयार स्ट्राइक ऑन अलीजान पठान एक सिंगल त्याली दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानात पाते घेतली जाते। दोन धावा तरी येत आहेत आणि या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानात मध्ये पुढे पोहोचेल। स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या आता 66 धावा। इथे पाहिजे मैदानाच्या मध्ये दोन धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत। धावफलकावरती धावा जे आहे त्या 66 धावा। षटक क्रमांक पाहते मैदानाच्या मध्ये शेवटचं षटक आहे तोडा फोडीचं षटक आहे। अलीजान पठाण स्ट्राइक वरती तयार आहे। यावेळी पाहिजे मैदानामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मिस टाइम फटका आणि इथे पाहिजे मैदानाच्या मध्ये विकेट अलीजान पठाण बाद। इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये विकेट त्यांना पाहायला मिळाली। अलीजान पठाण मैदानामध्ये पाहत होतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल होणार आहे तो आता रवी धापलकावरती 66 धावा। श्रीकांत आपण पाहतोय पुढील चेंडू असेल स्ट्राइक पर असणारा फलंदाज रवी। यावेळी पाहिजे बॅकफुटला गेला पंच केला पॉइंट मध्ये ओहो आणि इथे पाहिजे मैदानाच्या मध्ये मी म्हणलो की फटका चांगला होता परंतु तिथे झेल देखील सुरेख आहे विकेट आली। मैदानामध्ये विकेट जेताना पाहायला मिळाली। ६६ धावा इथे नोंदवले गेल्यात। यावेळी पैसे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा पहा मॅच कडे जर पाहिलं गेलं तर नवीन फलंदाज मैदान दाखल होणार आहे तो प्रकाश धापलक। इथे जर आपण पाहिलं गेलं तर निचरणे 66 धावा धापलकावरती आहे। 7 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेत। शेवटचे षटक आहे आणि शेवटच्या षटकातील आता काही चेंडू शिल्लक आहेत। गोलंदाज तयार। यावेळी पाहिजे मैदान पुण्याचा बॅकफुटला चेंडू देखील कडा जाईल। ओहो चेंडू पडला दिशा बदलली चेंडू जाईल ते सीमारेषेच्या बाहेर येतोय। चार धावांसाठी चौकार चौकार मैदानाच्या मध्ये आला आणि या चौकाराच्या मध्ये धावफलकावरती धावा जर पाहिले तर 70 धावा 70 धावा धावफलकावर आहेत। क्षेत्ररक्षण पुण्याचा थोडासा बदल जो मैदानात इथे होताना आपल्याला पाहायला मिळतोय। धापलक आपण पाहतोय मैदानात शांत पद्धतीने मात्र बॅटिंग ते सुरू आहे। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार पुण्याचा पाहिजे मैदानामध्ये श्रीकांत स्ट्राइक मध्ये असेल प्रकाश। यावेळी पाहिजे मेन विकेट लाईन क्रिकेट जाईल क्षेत्ररक्षक इथे एक सिंगल इथे आली दुसरा धाव्याचा प्रयत्न मैदानात होतोय। दुसरा धाव्याचा प्रयत्न इथे पहा मैदानाच्या आतमध्ये काय होणार आहे। आताच्या 3 धावा आहेत
तीन धावे आल्या 73 झाल्यात 74 धावेचं टार्गेट असेल रावेत क्रिकेट क्लब रावेत संघासमोर. चला विनंती असणार आहे राहुल अडसूळ स्पोर्ट फाउंडेशन संघाने की आता शतरक्षण लावून घ्यायचे.
तर मॅच कडे आपण पाहतो, मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. गुलदेश मारकुर्ती गुलदास तैयार आहे. यावेळी पायच्या मैदानाच्या मध्ये पहिला चेंडू, मोठा फटका काव कॉर्नरच्या रिजन मध्ये, पहिला चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय चार धावांसाठी चौकार. चौकार मैदानाच्या मध्ये आला. या चौकाराच्या मदतीने संघाचा आपण पाहतोय अकाउंट इथे ओपन होणार आहे. धापलक जर आपण इथे पाहिले गेलं तर निचुरवणे एकूण 74 धावेचा पाठलाग जो मैदान इथे करायचा आहे. पुण्या धाबाचे गोलंदाज मारकुर्ती गोलंदाज तयार आहे. षटक क्रमांक 5 मैदानाच्या मध्ये. यावेळी पुन्हा एकदा पाहिजे मोठा फटका, चेंडू हवेत आणि इथे विकेट आहे. फलंदाज मैदानात आपण पाहतो इथे बाद होईल. पहिले षटक मैदानात पाहिजे घेऊन आला राहुल कल्याणी. गुलदाज मारकुर्ती गुलदाज आपण पाहतो तयार असताना मैदानाच्या पुन्हा एकदा धाफलक. इथे चार धावा धाफलकावरती आहेत आणि आता पाहिजे नवीन फलंदाज मध्ये दाखल होईल तो दीपक. गुलदाज मारकुर्ती गुलदाज तयार, राहुल कल्याणी पुढे पाहिजे. यावेळी लॉंग ऑफ मध्ये चेंडू पाहिजे मैदानात खेळून काढला जाईल. एक आपण पाहतो मैदानाच्या मध्ये सिंगल यंत्रणा पर मिळाली. 5 धावा धावलकावरती गोलंदाज तयार राहुल. ओहो बॅट से इनसाइड एज मैदानात पाहायला मिळाली, परंतु पाहिजे मैदानाच्या मध्ये. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये गोलंदाज मारकुर्ती गोलंदाज तयार. आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा राहुल कल्याणी. इथे गोलंदाज मारकुर्ती कामगिरी करतोय. 6 धावा धावलकावरती स्ट्राइक वरती पाहिजे मैदानाच्या मध्ये. ओ जबरदस्त वेग या चेंडू मध्ये पाहायला मिळाला. बॅट वरती मात्र चेंडू ते येऊ शकला नाही. संघाची धावसंख्या ते पाहिजे मैदानामध्ये स्थिर जी असणार आहे. 6 धावा धावलकावरती. एका बाजूला मयूर, दुसऱ्या बाजूला दीपक, ही जोडी मैदानाच्या मध्ये असेल. पुन्हा पैसे यावेळी खुलवट टप्प्याचा चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. रवी चिडले ते पैसे मैदानामध्ये चेंडूला कव्हर करेल. त्यानंतर आलेली एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या इथे पैसे पुढे जाऊन पोहोचणार आहेत. धाफलकावरती धाबा आहेत त्या
सात धावा षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये। जमले पाहिजे मैदानाच्या मध्ये बोलता सही रे। यावेळी पाहिजे मैदानामध्ये खुलवट टप्प्याचा चेंडू लॉंग अपेक्षा कवरा चेंडू खेळलाय ओहो आणि चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर येतोय चार धावेंसाठी चौकार। गोलंदाज तयार आहे पुण्याचा पाहायचंय यावेळी पाहिजे मैदानात अगदी हलक्या हाताने चेंडू इकडून करण्याचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला। इथे पण पाहते धापरकावरती बारा धावा ज्या धापरकावरती धावा इथे नोंदवली गेल्या दुसरं षटक मैदानाच्या मध्ये सुरू आहे आणि एकंदरीत जर आपण इथे पाहिले गेलो ना तर निश्चितप्रमाणे 74 धावा इथे बनवायचे आहेत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैभव पुण्याचा पाहिजे तयार असेल स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज मयूर बॅची कडा बिग विकेट गॉन मोठा मासा गळाला मयूरच्या रूपाने मी म्हणले की खूप मोठा खिंडार आहे। नवीन फलंदाज आपण पाहते मैदानात दाखल होणार आहे तो आता सुनील पालेकर SP नवीन फलंदाज मैदानात पाहते दाखल होते होईल धापलकावरती 12 धावा एकूण 74 धावा इथे बनवायचे आहेत आणि मी म्हणले की मयूरच्या रूपाने संघाला खऱ्या अर्थाने या मयूरकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या ज्या मयूरकडे कुमुडी स्ट्रेंथ आहे तो खेळाडू ते मैदानात बाद झाल्यानंतर रावेत क्रिकेटला रावेतचा संघ मात्र थोडासा इथे अडचणीत सापडलाय। वैभवचा पुढे चेंडू असेल स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज पुण्याचा पाहिजे मैदानाच्या मध्ये सुनील यावेळी पाहिजे चेंडू मात्र सोडून दिला जाईल व्हाईट बॉल अवांतर देखील मैदानात मिळेल संघाची वाढती संख्या 13 धावा धापलकावरती। सुनील पालेकर यावेळी 11 झपाट खेळण्याचा इथे प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला संघाची जास्त की आपण पाहतोय मैदानाच्या स्थिर असणार आहे
धावफलकावरती इथे 13 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज तयार. आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वैभव यावेळी पाहिजे क्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न मैदानाशी पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहतो मैदानाशीमध्ये बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होऊ शकला नाही याच्या डॉट. आणि खऱ्या अर्थाने मी इथे रवी बाईचं कौतुक करेल. पहा जोश खेळाडूंना खेळताना मोटिवेट करण्याचं ते काम करतायत आणि एखाद्या खेळाडूचं मनोबल वाढण्याचा त्याचा साथा देण्या प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न इथे आपण मैदानात पाहतोय. 13 धावा धावफलकावरती यावेळी पुन्हा एकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू पाहिजे मैदानात डॉट येतोय. षटक क्रमांक संपेल दुसरा. दोन षटकांचा खेळ संपला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती आहे. दोन फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. तेरा धावा धावफलकावरती दोन विकेट. त्यामध्ये आपण पाहिले तर आकाश आणि मयूर ही जोडी मैदानामध्ये पाहिजे बाद होताना पाहायला मिळाली. वेळ वाचवायचा वेळ. टाइम इज मनी. इथे व्हायचे पाहिजे मैदानाची नाही तर गुलंदाजी मरकोडती. गुलंदाज आपण पाहतो तयार असणार आहे. षटक क्रमांक जर पण इथे पाहिले गेले यावेळी सर्व बॅटने पडायचं पाहिजे मात्र फटका देखून काढला जाईल. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ते मात्र ट्रॅव्हल होते. त्यानंतर आपण पाहतो मैदानाच्या मध्ये घेतलेली जे आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये एक सिंगल जे आपण पाहतो मैदान देते. गोलंदाज तयार. हा चेंडू पाहिजे मैदानामध्ये. यावेळी एक सुरेख चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या इथे पाहिजे मैदानामध्ये धावफलके दिसतील असणार आहे स्कोर कार्ड वरती. 14 धावा धावफलकावर इथे मैदानामध्ये रावीत क्रिकेट क्लब या संघाला मात्र जिंकायचं असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. यावेळी पाहिजे सर्व बॅटने फटका देखून काढण्याचा प्रयत्न होईल. लॉंग ऑफ मध्ये चेंडू काढला जातोय. रवी चेंडू ते कव्हर करेल. चेंडू ते अडवला जातोय. दुसरा धावेचा ते प्रयत्न होतोय. दोन धावा ज्या मैदानात पाहिजे ते घेतला जात आहे. राहुल कल्याणी आपण पाहतो पुण्यात मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय. 16 धावा धावफलकावरती धावा जे इथे नोंदवल्या गेल्यात. पुण्याचा पाहिजे गोलंदाज तयार आहे. यावेळी मोठा फटका खेळून काढला जाईल इथे आणि आता पाहिजे मैदानाच्या मध्ये. ओ हो चेंडूला मात्र पाहिजे थांबवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेची
इथे पैसे मैदानावर मध्ये तीन धावा धावल कवर येताना बघायला मिळतात, 19 धावा धावल कवर येत. पुढे धावायच्या यावेळी मुळे मैदानामध्ये मोठा फटका खेळला जातोय. चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर, इथे चौकार, चौकार मैदानात आला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या इथे पैसेच्या मैदानामध्ये पुढे पोहोचेल. धावलक 23 धावा, ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. 19 चेंडू शिल्लक आहेत, 51 धावीची गरज आहे. 19 चेंडू 51 हे समीकरण आपण पाहतो मैदानाच्या मध्ये असेल. यावेळी पाहायचंय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू जाईल इथे सीमारेषेच्या बाहेर, येतोय षटकार 6 धावेसाठी. दीपकच्या बॅट मधून पाहते मैदानात आलेला हा षटकार. संघाची धावसंख्या 29 धावा, धावल कवरती धावाच्या इथे नोंदवल्या गेल्यात. चला चला वेळ वाचवायचा टीम. षटकार येताना मैदानामध्ये पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या इथे पाहिली गेली तर धावल कवरती 29 धावा, शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 45 धावेची गरज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहे. रावेत क्रिकेट क्लब रावेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राहुल नाना अडसूळ स्पोर्ट फाउंडेशन, या दोन तगड्या संघांमध्ये असणारा एक महत्वाची मॅच. जो संघ इथे जिंकणार आहे तो संघ सुपर सिक्सला दाखल होणार आहे आणि पराभूत संघाला मात्र स्पर्धेच्या बाहेर पडावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये अमित वाल्मिकी, जो गोलंदाजी मार्कवरती येतोय. राऊंड द विकेट मैदानामध्ये मारा करण्यासाठी तो सज्ज आहे. पहिल्या चेंडू मैदानामध्ये पाहिजे लॉंगरला चेंडू इकडून काढला जाईल, योग्य चेंडूला कव्हर करेल. एक सिंगल इथे मैदानाच्या येते, दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या इथे होणार नाही. एका धावेवरती आपण पाहतोय समाधानाच्या मानावं लागेल, योग्यचं कौतुक होईल. एक चांगला क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या इथे जर आपण पाहिले गेलं तर धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 30 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार, मोठा फटका येतोय. यावेळी पाहायचा आहे चेंडू जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर, येतोय षटकार 6 धावेसाठी.
जबरदस्त आक्रमण, जबरदस्त प्रहार, जबरदस्त विस्फोटकता आणि घातकता इथे मैदानामध्ये रावेत क्रिकेट क्लब संघाकडून जी पाहायला मिळते. षटकार मैदानाच्या आला, या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेलं तर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या आता 36 रन, लॉस ऑफ 2 विकेट. रावेत क्रिकेट क्लब संघाला हे काम करावं लागेल आणि ते काम खऱ्या अर्थानं पाहिलं तर इथे दीपक मैदानाच्या मध्ये करतोय, कारण दीपकच्या बॅट मधून जर आपण इथे पाहिलं गेलं तर मैदानामध्ये षटकार येत आहेत. रवी लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षण करतोय, बंटी फुल प्रकार आपण पाहतोय, थोडीशी मात्र चर्चा करतायत. रवीचं पुढील चेंडू असणार आहे स्ट्राईक मध्ये, आपण पाहतोय अमितचं पुढील चेंडू असेल स्ट्राईक ऑन तो दीपक. तळीपर्यंत पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पाहिजे, बंटी चेंडू मात्र इथे कव्हर करेल. त्यानंतर आलेली एक सिंगल आहे, दुसरा धावेचा इथे प्रयत्न होणार नाही, एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली. धावफलकावरती आता 37 धावा, ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण जर पाहते मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे असतं हे चौथं षटक इथे सुरू आहे. एस पी सुनील पालेकर स्ट्राईक वरती तयार आहे, त्यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुढे पाहिजे मिडविकेटा चेंडू इकडून काढला जाईल. ओहो इथे पाहिजे मैदानाच्या मध्ये शरीराच्या साह्याने चेंडू इथे अडवला जातोय, दोन धावा इथे घेतल्या जातील. दोन धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जर आपण इथे पाहिलं गेलं 39 धावा धावलकावर. स्वर्गीय विशाल बोतरस, स्वर्गीय किरण बोतरस यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय गेले 5 पर्व यशस्वीपणे या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन होत आहे. आणि मी म्हणेल की या क्रिकेटच्या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं खंबीरपणे या स्पर्धेच्या पाठीशी उभे राहणारे रोहित शेट्टर असेल. गोलंदाज तयार, पुढे पाहिजे राऊंड द विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका पाहिजे. रवी चेंडूच्या खाली आहे आणि जेल मैदानामध्ये पाहते ते सुटला घेतला जातोय आणि ते पाहिजे मैदानामध्ये विकेट येते फलंदाज बाद असणार आहे. रवीचा आपण पाहतोय जल्लोष, रवीचा मात्र आक्रोश. रवीचं खऱ्या अर्थानं मी म्हणेल की फक्त संघाला जिंकण्यासाठी लढणारा खेळाडू. नवीन फलंदाज मैदानात दाखल होणार आहे आकाश. एकूण 40 धावा धावलकावरती धावा जे इथे नोंदवले गेले आहेत आकाश भोंडवे. आता या खेळाडूवरती खऱ्या अर्थाने सर्वांच्या नजरा असणार आहेत. मॅच कडे पुन्हा पाहिजे मैदानात तुम्हाला घेऊन जाईल गोलंदाजी मार्गावरती. गोलंदाज तयार, पुन्हा पाहिजे रवी अमित. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथे खडे खडे चेंडू जातो इथे सीमारेषेच्या बाहेर. कोही नाही मोका इथे मैदानात पाहिजे क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहत राहिला. षटकार मैदानाच्या मध्ये आला, या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावलकावरती 45 धावा धावलकावरती आहेत. 12 चेंडू शिल्लक, 29 धावींची गरज. 12 गेंदे और 29 रन की जरूरत. विचार करावा लागतोय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तो आता राहुल अण्णा अडसूळ स्पोर्ट फाउंडेशन. 12 चेंडू 29 धावा हे समीकरण.
गोलंदाजी मार्ग होती, गोलंदाजन पाहत तयार असताना मैदानामध्ये क्षेत्ररक्षण थोडासा बदल आपण पाहतोय मैदानात जो होतोय. स्ट्राइक वरती पाहिजे मैदानामध्ये आता, यावेळी पाहिजे मैदानामध्ये लोकापेक्षा कव्हरला चेंडू देखील काढला जाईल. एक सिंगल इथे मैदानात चेंडू येणार आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानात होतोय आणि दोन धावा इथे मैदानात पाहिजे इथे घेतला. त्या दोन धावा इथे मिळणार आहेत. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 47 धावा. वैभव गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतो तयार आहे. 11 चेंडू शिल्लक, 27 धावेची गरज. 11 चेंडू 27 हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या असणार आहे. गोलंदाज पुण्याचा तयार असेल. यावेळी पाहायचंय सूर्य चेंडू मैदानात पाहायला मिळाला आहे आणि हे काम मैदानात तुम्हाला करावं लागणार आहे. वैभव एक चांगली गोलंदाजी मैदानाची करताना पाहायला मिळतोय कारण चेंडू पडला थोडासा, चेंडू मध्ये बाउन्स होता, बॅट वरती मात्र चेंडू येऊ शकला नाही. चेंडू ते पूर्णपणे डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आपण पाहतोय. पुन्हा मैदानाच्या तयार असेल तो वैभव ओर द विकेट मैदानात मारा करतोय. यावेळी शॉर्ट पे चेंडू पॉइंट मध्ये आणि इथे झेल होतोय फलंदाज मैदानात बाद. इथे विकेट आली. रिजवाईन क्रिकेट क्लब, रिजवाईन क्रिकेट क्लब इकडे संपर्क साधायचा. रिजवाईन 13 चेंडू मध्ये आपण पाहतोय 27 धावा बनवत इथे मैदानात बाद होत आहेत. दीपक जे आपण पाहतोय मैदानात बाद होत आहेत आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल इथे होणार आहे. आता रणजित गोलंदाज तयार. ओ पहिल्या चेंडू मैदानात पाहायचं चेंडू मात्र इथे फक्त दिशा दिली. क्षेत्रक्षक इथे खूप दूरवरती असेल. एक सिंगल इथे येते. दुसरा धावेचा इथे प्रयत्न होणार आहे का पाहायचे. दोन धावा इथे मैदानात पाहतोय घेतल्या जात आहेत. या दोन धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 49 धावा. आठ चेंडू आता शिल्लक आहेत आणि आठ चेंडू मध्ये 25 धावांची गरज. आठ चेंडू 25 धावा हे समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय असेल. गोलंदाज तयार. हा चेंडू पाहिजे मैदानात. चेंडू ते सोडून दिला जाईल. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर असणार चेंडू. व्हाईट बॉल. अवांतर देखील मैदानामध्ये मिळेल. अवांतर धावीने रावेत पेटलं. रावेत संघाचं मात्र अर्धश तिथे पूर्ण होते. 50 धावा ज्या धाफलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. यावेळी पायच्या मैदानाच्या मध्ये मोठा फटका येतोय. योगेशच्या डोक्यावरून चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटकार मैदानात येताना पाहायला मिळाला. रणजित मात्र इथे पाच चेंडू फक्त त्याने मनगटी पावर इथे लावली. त्याच्या मनगडात किती ताकद आहे हे मात्र चेंडूने रणजितने इथे दाखवलेले आहे. षटकार मैदानात आलाय. या षटकाराच्या मदतीने धाबलकावरती धावा येते 56 धावा. सात चेंडू शिल्लक आणि 18 धावीची गरज. हा चेंडू अतिशय महत्वाचा मानला म्हटला जाईल या सामन्यातला. बॅटची कडा आणि ते आपण पाहतोय मैदानात विकेट. फलंदाज बाद आहे.
रिजवाईन संघ विडनेस तर आपण टॉस जिंकलेला आहे. मॅच कडे पुन्हा पाहिजे मैदान तुम्हाला घेऊन जाईल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. इथे पाहिजे मॅच पूर्णता पाहिजे मैदानाच्या मध्ये रंगली जाणार आहे. शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत. सहा चेंडूने 18 धावांची गरज. यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये शेवटचे सहा चेंडू आणि 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतो तयार आहे. पुन्हा यावेळी लेगच्या बाहेर असणारा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या मध्ये. व्हाईट बॉल अवांतर देखील मैदानात मिळेल आणि संघाची वाढती संख्या जर आपण इथे पाहिले गेलं तर धापलकावरती त्याचा 57 धावा. सहा चेंडू आणि 17 धावांची गरज. पाहिजे मैदानाच्या पुण्याचा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार आहे. शेवटचा षटक मैदानात घेऊन आला आहे तो सचिन. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढला जाईल. गॅप मध्ये चेंडू जातो इथे सीमारेषेच्या बाहेर येतोय. चार धावेसाठी चौकार. पाच चेंडू आता शिल्लक आहे. 13 धावींची गरज आहे. षटकार मैदानात आपण पाहतो येताना पाहायला मिळाला. चौकार मैदानात येताना पाहायला मिळाला. इथे मी म्हणले की रणजीच्या बॅटमधून आलेला षटकार आणि आकाशच्या बॅटमधून आलेला पहिल्या चेंडूवरती षटकार खूप महत्वाचा ठरला. आता चौकार येतोय. या चौकाराच्या मध्ये धापलकावरती धावा आहेत 61 धावा. पाच चेंडू शिल्लक. 13 धावींची गरज. सचिन असं म्हटलं होतं की सचिन या नावाला खूप मोठा लक आहे. परंतु इथे लक आता आजमावून जमणार नाही. इथे तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागणार आहे. स्ट्राईक ऑन आकाश. खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानात पाहिजे धावेसाठी. जो मैदान आपण पाहतो नकार जो कळवला जातोय. चेंडू इथे मैदानात पाहिजे डॉट. धावेसाठी नकार कळवलाय. स्वतःवरती असणारा विश्वास. आकाश स्ट्राईक वरती तयार आहे आणि या खेळाडूवरती मात्र जेवढे सर्वांच्या नजर आहेत तो आकाश. लोअर फुल टॉस. यावेळी पाहिजे मोठा फटका तर आला योगेश. डाउन दी बॉल. बिग विकेट गॉन. मोठा मोहरा तंबूच्या आसऱ्याला. मोठा फलंदाज आकाश कडून मात्र ज्या खेळाडूकडून विश्वास होता, ज्या खेळाडूकडून क्षमता होती, ज्या खेळाडूमध्ये ताकद होती तो खेळाडू इथे मैदानात बाद होते तो आकाश. रिजवाईन संघ तुमचा निर्णय कळवायचा आहे. रिजवाईन क्रिकेट क्लब सचिन शीतल तुमचा निर्णय कळवा. मॅच कडे मी तुम्हाला घेऊन जातोय. पण पाहतो मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. इथे पुन्हा त्या पाहिजे तयार असणार आहे तो सचिन. इथे पाहतो लग घेऊन आला मैदानाच्या मध्ये. एक चौकार जरी आला परत दुसरा चेंडू डॉट आला. त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र आलेली विकेट आणि आता पाहिजे मैदानाच्या मध्ये. तीन चेंडू शिल्लक आणि 13 धावांची गरज आहे. सामना जर टाय झाला तर सामना सुपर ओव्हरमध्ये जाणार. सचिन पुण्याचा पाहिजे गोलंदाजी मार्क तयार. स्ट्राईक वरती फलंदाज तयार. आपण पाहतो मैदानाच्या मध्ये श्रीकांत पुढे सरसचिन मात्र खेळू करण्याचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला. एक सिंगल इथे मैदानामध्ये येते आणि इथे मैदानात पाहिजे काय असणार आहे तर इथे विकेट आहे.
सामना मात्र आपण पाहतोय अजूनही संपलेला नाहीये, कारण शेवटचे दोन षटकात शिल्लक आहेत, बनवायचे आहेत 13 धावा. इथे दोन षटकार आले, सामना टाय होऊ शकतो. एखादी अतिरिक्त धावा आली गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार, पुण्याचा पाहायचा आहे. खोलवट टप्प्याचा चेंडू, एक सिंगल लावून पाहतो मैदानात येते, दुसरा धावेचा प्रयत्न मैदानात होताना पाहायला मिळेल. एक चेंडू आणि आता पाहिजे मैदानाच्या मध्ये बनवायचे आहेत त्या 11 धावा. गोलंदाज तयार आहे, यावेळी पाहायचंय सरळ बॅटने फटका देखील काढला जाईल आणि इथे पाहायचं मात्र सीमाच्या बाहेर पोहोचतोय, जातोय हा चौकार आणि सामना इथे आपण पाहतोय जिंकलेला आहे. राहुल नन्ना अडसूळ स्पोर्ट फाउंडेशन या संघाने मात्र विजय संघाचं अभिनंदन असेल, एक चांगला खेळ याही संघाकडून मात्र पाहायला मिळाला. चला रिजवाईन संघ विनंती असणार आहे की आपापल्या डगआउट मध्ये बसायचं आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. रिजवाईन संघ